नमस्कार मित्रांनो, मी सुभाष नागरसे, सहशिक्षक श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर. इयत्ता नववीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 8 उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव भाग 3 आपल्या सर्वांचं मी स्वागत करतोय. आज आपण किण्व म्हणजेच ईस्ट आणि पाव कसा बनतो यावर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव भाग 2 आपण यापूर्वीच्या भागामध्ये रायझोबियम सहजीवी जीवाणू आणि रायझोबियमची भूमिका व महत्त्व या पाठ्यघटकांवर चर्चा केली. आज आपण उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव या पाठ्यपुस्तकातील खालील पाठ्यघटकांवर चर्चा करणार आहोत. किण्व आणि पाव कसा बनतो. चला तर सुरुवात करूया किण्व आणि पाव कसा बनतो यासाठी. मित्रांनो, थोडंसं करून पाहूया आपण की बाजारातून ॲक्टिव ड्राय ईस्ट घेऊन यायचा. एका बाटलीत 1 चमच ईस्ट, 2 चमच साखर व थोडेसे कोमट पाणी मिसळायचं. बाटलीच्या तोंडावर एक रंगहीन पारदर्शक फुगा घट्ट बसवायचा. काय होईल बरं? तर मित्रांनो, या ठिकाणी 10 मिनिटांनंतर कोणकोणते बदल दिसले. फुग्यात जमा झालेल्या वायूमध्ये चुन्याची निवळी मिसळली. ही निवळी चंचूपत्रात घेऊन निरीक्षण केलं. काय दिसतं? ती पांढरकी होते का? बाटलीतील द्रावणाचा एक थेंब काचपट्टीवर ठेवून त्यावर आच्छादक काच ठेवा व संयुक्त सूक्ष्मदर्शिकेच्या मदतीने निरीक्षण केलं. बाटलीतील द्रावण तसेच सांभाळून ठेवलं. मित्रांनो, काचपट्टीवर लंबगोलाकार रंगहीन कवक पेशी दिसल्या का? त्यापैकी काही पेशींना छोटा गोलाकार भाग चिकटलेले दिसले का? असतीली तर या आहेत ईस्टच्या नवीन तयार होणाऱ्या पेशी. तर मित्रांनो, बाजूच्या आकृतीमध्ये कवकपेशी तुम्हाला दिसते आहे. त्याची रचना, शारीरिक रचना ही तुम्हाला या ठिकाणी दिसतं. मित्रांनो, प्रजननाच्या या अलैंगिक पद्धतीलाच मुकुलायन किंवा कलिकायन असं म्हटलं जातं. ईस्ट हा कार्बनी पदार्थावर वाढणारा कवकवर्गीय परपेशी आहे. मित्रांनो, ईस्ट म्हणजेच किण्व हे एकपेशीय कवक असून त्यांचे सुमारे जवळजवळ 1500 प्रजाती अस्तित्वात आहेत. ईस्टची पेशी ही दृश्य केंद्रकी प्रकारची असते. वरील या प्रयोगामध्ये साखरेच्या द्रावणातील कार्बनी पदार्थांमुळे ईस्टची वाढ होते व प्रजनन जलद गतीने होते. स्वतःचे पोषण करताना ईस्टच्या पेशी या द्रावणातील कर्बोदकांचं रूपांतर अल्कोहोल व कार्बन डायऑक्साईडमध्ये करतात. याच प्रक्रियेला आपण किण्वन, ज्याला इंग्लिशमध्ये फर्मेंटेशन असं म्हटलं जातं. मित्रांनो, पाव कसा बनतो. आता आपण चर्चा केली ती ईस्ट म्हणजेच किण्व याबद्दल. आता पाव कसा बनतो हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर आहे. तर ईस्टच्या या प्रयोगामध्ये आपण बाटलीमध्ये जे द्रावण बनवलं होतं त्याचा वापर करून पाव कसा बनवता येईल याची माहिती तुम्ही मिळवू शकता व त्याप्रमाणे कृती करून पाव देखील तयार करता येईल. पाव जाळीदार कसा झाला याची कारणेही शोधायची आहेत. यासाठी आपल्याला एखाद्या पावनिर्मिती केंद्राला भेटी देता येते. पाव कसा बनवला जातो या संदर्भात त्याची मुलाखतही घेता येते. तर तुम्हाला वास्तविक प्रॅक्टिकल नॉलेज त्या ठिकाणी मिळेल, प्रात्यक्षिक अनुभव त्या ठिकाणी मिळेल. त्याची मुलाखत घ्या, समजून घ्या. हा एक या एका पद्धतीनं आपण पाव कसा बनतो हे विचार करू शकतो. मित्रांनो, हा जो बाजूला दिसतो पावाची आकृती, याची निर्मिती कशी होती म्हणजे मगाचाच प्रश्न. पावासाठी मीठ भिजवताना त्यात मीठ, पाणी व बेकर शिष्ट म्हणजे सॅक्रोमायसिस सेरेवेसी घालतात. ईस्टमुळे पिठातील कार्बोदकाचं किण्वन होतं. पिठातील शर्करेचे रूपांतर कार्बन डायऑक्साईड व इथेनॉलमध्ये होते. पिठामध्ये कार्बन डायऑक्साईड निर्माण झाल्यामुळे पीठ फुगते. असे पीठ भाजल्यानंतर हा कार्बन डायऑक्साईड बाहेर पडून पाव अगदी जाळीदार होतो. मित्रांनो, काही प्रश्न पाहण्यापूर्वी याची माहिती तुम्हाला असणं अतिशय गरजेचं आहे. जसे की साखर कारखान्यांना जोडून बहुधा अल्कोहोल उत्पादनही केले जाते. उसाच्या रसाची मळी निघते, तिच्यातही भरपूर प्रमाणामध्ये कार्बोदकं असतात. मळीमध्ये सॅक्रोमायसिस किण्व मिसळून तिचे किण्वन केले जाते. या प्रक्रियेमध्ये इथेनॉल म्हणजे C2H5OH हा अल्कोहोल प्रमुख उत्पादन, तर ईस्टर व इतर अल्कोहोल्सही ही उप उत्पादनेही मिळतात. मित्रांनो, इथेनॉलपासून स्पिरिट, मद्यार्क व इतर रसायने मिळतात. तसेच इथेनॉल हे धूररहित
व उच्च प्रतीचे इंधन ही आहे। इथेनॉलच्या औद्योगिक उत्पादनासाठी उसाच्या मळीप्रमाणेच मका, जव किंवा सातू ज्याला बॅरली असं म्हणतात अशा इतर धान्यांचाही वापर केला जातो। द्राक्षाच्या रसात असलेल्या ग्लुकोज व फ्रुक्टोज शर्करेचे इष्टच्या मदतीने किण्वन केलं जातं व मिळणाऱ्या अल्कोहोलपासून वाईन हे पेय बनवलं जातं। तर मित्रांनो, पाव कसा बनतो आणि किण्वन क्रिया काय आहे, किण्वचा कुठे कुठे उपयोग केला जातो याची बरीचशी कल्पना तुम्हाला आलेली असेल। तर जरा डोकं चालवा की पहिला प्रश्न आहे या ठिकाणी, भारतासह बऱ्याच देशांमध्ये हल्ली पेट्रोल व डिझेल या इंधनात 10% इथेनॉलचे मिश्रण करणं सक्तीचं का केलं आहे? मित्रांनो, भारतासारख्या प्रगतिशील राष्ट्रामध्ये पेट्रोलला पर्यायी मार्ग शोधावा लागणार आहे। पेट्रोल आणि डिझेल या दोघांचेही खर्च दिवसेंदिवस मागणी वाढती आहे। तर इथेनॉलचे उत्पादन उसाच्या मळीपासून किंवा इतर धान्यांपासून केलं जातं हे आपल्याला माहीत आहे। हे इथेनॉल इंधन म्हणून कमी प्रदूषणकारी आहे। पेट्रोल व डिझेल ही जीवाश्म इंधने आहेत, त्यांचा मोठा साठा पृथ्वीच्या पोटात असला तरी तो मर्यादित आहे। या इंधनाचे स्वरूपही पुनर्नवीकरणीय असं आहे, म्हणजे पुन्हा त्याची निर्मिती करू शकत नाही, एकदा वापर झाला की पुन्हा नाही, म्हणजेच ती पुन्हा तयार करता येत नाही। थोडक्यात, मर्यादित जीवाश्म इंधनामुळं आधीचं ऊर्जा संकट आलेलं आहे, यावर उपाय म्हणून 10% इथेनॉलचं मिश्रण केल्यास इंधन बचत होऊ शकतं। शिवाय कार्बन मोनॉक्साईडचं प्रदूषणही कमी होईल, हवा प्रदूषणाचा धोका कमी होतो। म्हणून भारतासह बऱ्याच देशांमध्ये हल्ली पेट्रोल व डिझेल या इंधनामध्ये 10% इथेनॉलचं मिश्रण करणं हे सक्तीचं केलेलं आहे। नंतर दुसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात नाशिक या शहराजवळ वाईन निर्मितीचं उद्योग मोठ्या प्रमाणावर का उभारला आहे? खूप छान प्रश्न आहे मित्रांनो हा, की महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात अनेक द्राक्षमळे आहेत। येथील शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना केवळ द्राक्ष शेतीपेक्षा वाईन निर्मितीचा उद्योग केल्यास आर्थिक लाभ होतो। द्राक्ष नाजूक फळ असल्याने ते लवकर खराबही होते, त्यामुळे वाईन निर्मिती हा त्यांच्यासाठी चांगला उपाय ठरतो। वाईनची मागणी देखील जास्त असते, आंतरराष्ट्रीय निर्यात करून शासनाला परकीय चलनही मिळवता येतं। म्हणून महाराष्ट्रामध्ये नाशिक शहराजवळ वाईन निर्मितीचे उद्योग मोठ्या प्रमाणावर उभारले गेलेले आहेत। तर मित्रांनो, तिसरा प्रश्न, गव्हाची चपाती फक्त फुगते मात्र पाव हा जाळीदार, मऊ आणि पचायला हलका असतो, असं का बरं व्हावं? हाही प्रश्न खूप सुंदर आहे। बघा, पावाच्या मिठात इष्ट असतं हे आपल्याला माहीत आहे। इष्ट हे किण्वन प्रक्रियेने पावाच्या मिठात कार्बन डायऑक्साईड निर्माण करतं, त्यामुळे पावाच्या पिठाला जाळी पडते आणि तो मऊ होतो। इष्टमुळे त्या पिठात काही उपयोगी घटकही निर्माण होतात, त्यामुळे पावाची चव बदलते आणि तो पसण्यास हलका होतो। चपातीच्या पिठामध्ये इष्ट नसतं, त्यामुळे भाजताना केवळ त्यातील वायू प्रसरण पावल्याने ती फुगते। मला वाटतं या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लक्षात आली असतील। तर मित्रांनो, जैव उपचार बायो रेमेडिशन कशाला म्हणायचं? तर पामतेल निर्मितीमध्ये तयार होणारे विषारी पदार्थ इतर काही औद्योगिक प्रक्रियांमध्ये मुक्त होणारे जड धातू क्षार शोषून घेण्यासाठी यारोबिया लायपोलिटिका हे किण्व वापरतात। तर सॅक्रोमायसिस सेरेवस हे किण्व आर्सेनिक ह्या प्रदूषकाचं नियंत्रण करतं। तसंच अल्कॅनिओरॅक्स जीवाणूंचा वापर करून समुद्रातील तेलगळती देखील स्वच्छ करता येतं। हे सध्या बायोरेमिडियल खूप प्रमाणामध्ये वापर होतो याचा। तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण प्रतिजैविके यावर चर्चा करूयात। आपण सर्वजण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद। भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।